घ्या। हो आणि आम्ही बोलण्याचा उद्देश काय आहे, खरोखरच ज्ञानाची तपावत काय आहे आणि या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण आहे, असल्या प्रकारचं साधू संत महात्म्या आम्हाला आवर्जून सांगतात। जे जे म्हणून त्या करता जे जे अवतार आलेत चार असतील, 16 असतील, 24 असतील आणि अनंत असतील, या अनंत अवताराचा जो एकलाच मालक आहे आणि त्या मालकाचं ज्ञान या सर्वाला आहे आणि हे जे जे आलेत जसं समुद्रामध्ये ढेकूळ पडल्यावर त्या ढेकळाचा पत्ता लागत नाही, तसं हे जेवढे आलेत तेवढे एक दिवशी विघरणार आहे। मग न विघरणारी वस्तू कोणती आहे? शास्त्र सांगते, मग जे जाणार आहे त्याचं तुम्ही काय वर्णन करता ते काय तुम्हाला पदरात भेटणार आहे। मग त्या करता 128 आत्याची बाळ क्रीडा, त्या बाळ क्रीडेमध्ये मी वाचलो म्हणा ते कुठं जमेल मला माहित नाही, मला माहित आहे तुम्ही वाचल्याच नाही, तुम्हाला कोणतरी सांगलंय। पांडू माऊली तुम्हाला कोणतरी सांगलंय, सांगलेला माणूस मला माहित आहे। ते 24 अवधूत जरी आले असतील ते मायेतलेच आहेत, ते एक दिवशी जाणार आहे। जसं सागरामध्ये ढेकूळ पडल्यावर ढेकूळ पुन्हा काढता येते काय? काढता येत नाही। तसं ते सर्व जाणार आहेत, म्हणून त्याकरता महाराज म्हणतात धर्मापशी जावं लागते आणि धर्मापशी गेल्यावर धर्माचे 10 लक्षण आहेत। थोडे मामा ज्याला आम्ही धर्म म्हणता त्या धर्माचे 10 शुद्ध लक्षण आहेत, ते 10 शुद्ध लक्षण या जीवाला कळावं लागतात आणि ते अनुभवावं लागतात, तर महाराज तुम्हाला ते पलीकडे जाता येते, नाहीतर कर्मातून सुटला धर्मात अडकला। यो मने धर्म राया मी जात होतो वाया, लागून या तुझ्या पाया, तुझ्या मी पायी लागलो, पण धर्मानं सांगितलं आलास ते बरं झालं, इथे काय सुखाचं नाही, इथे तुझ्या 10 लक्षण पाहिजे म्हणले, आणि वाटल्यास 10 लक्षण ते आपल्याकडे लिहून आहेत आणि ते तुम्हाला सांगून 10 लक्षण ज्या जीवाकडे असतील तर त्याला ते आनंद सद्गुरूकडे जाण्याचा अधिकार आहे, आणि ते 10 लक्षण नसतील तर महाराज त्या
धर्मामध्ये अडकला तर मग त्याकडे साधू संत महात्मे आम्हाला आवर्जून सांगतात की सद्गुरुची कृपा लागते, सद्गुरुची कृपा सगळे जगच नाले, सद्गुरु कृपा पाहिजे, सद्गुरुची कृपा पाहिजे। अरे बाबा सद्गुरु कृपा म्हणाव तरी कशाला, महाराज सांगतात त्या सद्गुरु कृपेची या दृष्टी पन्नास रुपये द्या, हरपती आनंद सूर्य कोटी ना दिसे ते दाखवी दृष्टी, हे महिमा त्या सद्गुरुची। जगामध्ये दिसत नाही काय आणि दिसते काय महाराज, जगामध्ये जेवढं दिसते तेवढं एक दिवशी जाते, मग जे जात नाही जे दिसत नाही ते सद्गुरु कृपा ते म्हणतात आणि त्याला सद्गुरु कृपा म्हणतात। त्याकरता की अविद्या मायेमध्ये जीव अडकलेला आहे आणि म्हणून तर त्याकरता आता हे मोडका खूप आहे, आता म्हणले याच्या कोणता की जोडा आहे पाय द्यावा लागते, बाबा हे जोड्यामधूनही शिरते, जोडा पाण्याने नरम झाला ते काटच तसं असते, आता काय सांगू तुम्हाला। आणि म्हणून त्या करता साधू संत महात्मे आम्हाला सांगतात की बाबा सद्गुरु शरण सद्गुरु कशाला म्हणाव, आणि ते सद्गुरु पाल पडीकडे आहे त्या आनंदाची गुप्त कळा आहे। म्हणून येदू राजाला महाराज सांगतात सगुण जाते विलया, जगाला सांगून त्या तुमचाही फायदा नाही जगाचाही फायदा नाही। म्हणून त्या करता अविद्या मायेमध्ये भुलला जीव आणि अविद्या कशाला म्हणाव, अविद्या म्हणजे धुंद, काही सुधरत नाही। आता मेंढर बघा तुम्ही, मेंढरामध्ये धुंद असते, एका मेंढराने उडी मारली पाण्यात की दुसरं संगच मारते, ते धुंद आहे त्याला अविद्या म्हणतात। आणि हे अविद्या जे अविद्येचे लेकर आहेत ते निसंतान करावं लागते, म्हणून त्याकरता सद्गुरु महाराज काय सांगतात लाटा मागे लाटा, लाटा मागे लाटा काय येतात
ते गदळ बदळ वरलं बाजूला काढते आणि नितळ पाणी असणार ते समाधान राहते. असे ज्ञानी लोक साधू लोक काय करतात, ते सगळं ज्या अंगावर जे येते ते बाजूला सारतात आणि बाजूला सारून आपल्या जीवाचं हित बघतात. म्हणून त्याकरता आम्हाला साधू संत महात्मे काय सांगतात, शिवाय कुठलं तळ्याचं फळाचं कोण्या गिलासातलं कुठलंही पाणी पित नाही. कुठलं पिते मेघानं वर्षाव करावं त्या चातक पक्षाने पिवावं. तशी पतिव्रता मावली एका पती वाचून दुसरं तिच्या मनात सुद्धा येत नाही तिला पतिव्रता म्हणतात. तसाच गुरु भक्त जर असेल अखंड आनंद भजन आनंदाचं चिंतन करणारा आणि त्याच जीवाचा उद्धार होते. इकडं तिकडं जर कोणी भक्त असेल जीवाला सद्गती मिळू शकत नाही. काय मिळू शकत नाही, काया नाही माया रूप नाही रेखा. आम्ही जे म्हणतो ते भगवंत कसा आहे त्याला काया नाही त्याला माया नाही रूप नाही रेखा नाही म्हणजे आडवाई नाही उबाई नाही. मग आम्ही काय करायला, स्वप्नाच या सुखा लुब्धलासी काय जागृतीशी पाहता काही नाही. त्याकरता अच्युत आनंद एका का भजाना. अच्युत म्हणजे जे हलत नाही बुलत नाही दिसत नाही मळत नाही चळत नाही कल्पांती नासत नाही ते जर आम्ही घेतलं जीवाचं हित आहे. नाहीतर म्हणून महाराज काय म्हणतात,
जे लटकं सोंग आहे ते मज ते मज ते मज तुझं काहीच नाही सगळं इथं ठेवून जायचं आहे म्हणून त्याकरता साधू संत म्हणते आम्हाला आवर्जून सांगतात किंवा असं वाग तुला स्त्री आणि पुरुष समान दिसले पाहिजे तर आम्हाला तिथल्या गोष्टी सांगता येतात तर आम्हाला दोन दिसत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की अजून आमचा भेद गेला नाही म्हणून त्या करता संत महात्मे एकदा काय झालं दोघं बापल्यो चांगला बंगला बांधलेला आणि ते बंगला बांधलेला ढण 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 जळू लागला जळू लागल्यावर तर बापाला दुःख वाटलं बाप रडू लागला अरे बापरे मला एका कोटीचा बंगला मला चप जळून चला आता काय खरं नाही पोरगा आलं पळून बाबा का जडाल्या म्हणला बंगला जडाला बाबा बंगला इकलाय म्हणला आता लढालेला हसला बघा थोड्या वेळाने ते गिरायक आलं अरे बाबा म्हणला तुमचा बंगला जडाला फक्त मी बयाना दिला आता मी पैसे देणार नाही म्हणला की बापा अजून लढू लागला आता महाराज आता या अवस्थेत मध्ये जीव असलेला याला पलीकडलं कळल का लोकात जळालं म्हणलं की हसालंय आणि आपलं जळालं म्हणलं की लढालंय मग हे भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आमचा परमार्थ सिद्धीला जाऊ शकत नाही म्हणून साधू संत महात्मे आम्हाला काय म्हणतात अविद्येचा सोडू न सांगा आणि काही काही माणसं ज्ञान असून लपवतात काही काही माणसं ज्ञान नसून दाखवतात आता काही माणसं बघा एका माणसानं काय केली आणती आणली त्या आपल्या हाताला आणि बायको म्हणली तुम्हाला आणती आणले मला एकदा की म्हणली त्याला म्हणला बा आता तेवढेले पैसे नाहीत कसंही करा पण आणखी आणा तर बाईचा हाट कसा राहते जगाला भारी मग त्या मालकानं काय केलं आता कसं तरी त्या बाईचं मन समाधान कसं करावं त्यानं गेला नांदेडला 300 रुपयाचा लक्ष्मी हार आणला आणि ते लक्ष्मी हार आणला आणि त्या बाया सांगला महागा मुलीचं सोनं वय चांगलं जपून ठेव आपल्याला मिळत नाही मिळालंय त्या बाईला दिल्यावर बाई लिहून मुरकू लागली एक दिवशी महाराज योगा यो बाईगिरी लग्न त्या बायाला स्वभाव काहीतरी अंगावर कुडूक मुडूक राहाव म्हणतात तर महाराज वाटेनं चोरानं गाडी आडविली की त्या बाईची एकदा हिचीच हल्ली आली इकून तिकून केली होती बाई खुश होती त्या यज्ञानी मध्ये आली घरला आता जेवणा काय ना पांघरून झोपली कारभार म्हणला काय झालं मला झोपायला काय सांगा म्हणले इकून तिकून तुम्ही आणल्या होत्या यज्ञानी आता दुमार भेटत का यज्ञानी गेली म्हणली आपली मछली बाई लढत तिनं लढाले त्यानं हसाला
इन लड़ाले अंट्यान हसाला ते वजाबाई मल्ली भाई तुकाराम मल्ली तुझी बाई को लड़ा इन तुका हसालास मल्ली आय आजी मल्ला इला गाय कळाले 300 रुपये जी होती मल्ला म्हणून मी हसालो मला इला वाटलं पुढे 52,000 ची होय की अरे 52,000 ची नवा 300 रुपये ची सोय म्हणून त्या करता त्याला अनुभव होता म्हणून त्याला 300 ची बाई कळू लागलं तिला अनुभव नव्हता म्हणून तिने ते लढू लागले असं अनुभव असल्याशिवाय शिवचरण पाटील पारडकर मेणकेकर मेणका भजाचे प्रमुख यांच्याकडून 51 रुपये भेटून त्यांचे मनापासून आभारी आहोत मोक्ष सिद्धांतामध्ये सांगितलं आहे सत्या करता नाही जप सत्य असत्याचा जप करा आणि सत्य असत उगम हागा लागू नका मग सत्य आधी निवडा सत्य देवाचे मंदिर सत्याने पातके नासती महा थोर थोर सत्य धर्माचा पाय आहे तुम्हाला एक तरी पाय कळाव म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात विचार घ्यावा लागते आणि ते साधू संत महात्मे आवर्जून सांगतात बाबा देव काय आहे दैवत काय आहे प्रपंच काय आहे परमेश्वर काय आहे आणि सात पदार्थ काय आहेत आजीव पदार्थ कोणता आहे जीव पदार्थ कोणता आहे आणि जीव पदार्थाचे किती भेद आहेत चरमपडी जे जीव पदार्थ आहे आजीव पदार्थ आहे आजीव पदार्थाचे किती भेद आहेत प्रत्येकाला भेद लागलेले आहेत एवढे भेद आम्हाला कळावे लागतात जोपर्यंत कळत नाही तर आम्ही उभं डम 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 वाजी तसं म्हणून त्याकरता साधू संत आम्हाला काय म्हणतात येऊन इथं केल्या काय भरमाचा भोपळा पदरात आहे भरमाचा भोपळा पदरात आहे सोडून बघल्यावर नुसतंच आहे संसार कसा आहे भ्रमाचा आहे आणि त्याला खोलून बघल्यावर फारले बँके बँकेचं कर्ज आहे काय महाराज मग तस इथं येऊन आम्ही काय केल्या त्याकरता साधू संत महात्मे काय म्हणतात साधू संतांचा घेऊन विचार धर्मार्ग सत्याचा
महाराज वाडीकर तुम्ही तर शहाणे पंडित दिसता कळू नका आडमार्गाला जाता कळू नका आडमार्गाला तुम्ही तर शहाणे पंडित दिसता कळू नका आडमार्गाला जाता कळू नका आडमार्गाला करार केला येता येता कधीच विसरना भगवंता कधीच विसरना भगवंता एवढं महाराज आम्हाला या ठिकाणी साधू संतांना देऊन महाराज का ज्ञानी असून आडमार्गाला का जाता तर ते गंमत कशी आहे त्याचा अर्थ असा आहे की ज्ञान झालंच नाही सद्गुरु तू केवळ आनंद राशी सदाय उद्दार मानसी अभय वरदान देसी सौकृपे अज्ञान डाकसी छेदून प्रबोध करसी ज्ञान संपन्न अगाध सद्गुरुचे महिमा चरणे वंदिती तिन्ही लोकी तो परदेशीचा देशकु साधू जनाचा बोधकु हे चार सृष्ट्या आणि पुढे चार सृष्ट्या सांगितल्या आहेत आणि आम्हाला पुढच्या चार सृष्ट्या कळावं लागतात आणि पुढचे चार युग कळावं लागतात आणि हे कळायचं असेल तर धर्माचे दहा लक्षण कळावं लागतात म्हणून महाराज म्हणतात तुम्ही तर शहाणे पंडित दिसता ऐकू नका आणि कोणी सुजले असतील कोणी धोधरले असतील कोणी भायावरी केले असतील आणि त्याची काय आपल्याला बराबरी येत नाही होय त्या भायावरी करणाऱ्याची आपल्याला येत नाही भाया खाली करणाऱ्याची येत नाही होय तसं आपला आपल्याला ज्याचं त्याला ज्याचं सुख त्याला काय भल त्याला मग तसं महाराज साधू संत महात्मे आम्हाला काय म्हणतात धर्ममार्ग सत्या प्रेमाची मुक्ती मुक्याने मुक्याच्या गोष्टी ओळखाव्यात ते मूळचा मालक आम्हाला सांगता येत नाही साखर खाल्यावर जसं मुक्या माणसाला मुक माणूस सांगते तसं ते बोलण्याची आ वाचा त्या ठिकाणी सगळं संपल्यावर काय उरते म्हणले लाडकेकर तिथं आ वाचा म्हणजे वाचेमध्ये येत नाही का येत नाही भानगडी वेगळी आहे निघून निराकार लाल बंद असं काय होत पुरुषाचा बिनिर्याचा गर्भ समावत कोण्याला त्याला भोग दिला सांगा सभेत तुम्ही म्हणले की नाही चार पदार्थ कुठून उत्पन्न झाले आणि चार पदार्थाचा कर्ता कोण ज्या महाराजानं बे एरियाचा
बिन याचा भोग दिल्यावर हे दृष्टी कासवाचे पिल्ले जसं म्हणतात ते नाही पाहता दृष्टी मोठे त्या मालकाने धरल्यावर ते सगळा पसारा इकडे चालू होते मालकाच्या मनात आला मोडायचा मोडून म्हणून हे भावला भावीचा खेळ त्या मालकाच्या मनात आहे म्हणून महाराज काय म्हणतात यात देवी ब्रह्म होते दुसऱ्या जन्मात नाही शौर्य हो या जन्मात येऊन ब्रह्म होता येते देव होता येते राकेश होता येते. आता या गावात चांगले माणसं एका सिद्धांतामध्ये अशी ओळी आलेली आहे माणसाच्या जन्मात आल्यावर कसं वागावं. आता काही जणाला वंगळ वाटल पण ते ओळी म्हणतो शरण पाटील मदमास सेविती पापिष्ट सुविचार नाही नीट आणि जाण्या नरकाची वाट. तर मनुष्य जन्मात येऊन ब्रह्म होयाचा असेल तर त्याला त्या धर्माचे 10 लक्षण कळावं लागतात. जोपर्यंत 10 लक्षण कळत नाही तोपर्यंत जशी बेंडकोळी ट्राव ट्राव करते आणि ते बेंडकोळी होळा ना कोण्या गाव आहे ना गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आत्म प्रचिती आणि हे जोपर्यंत कळत नाही. आणि म्हणून 5 मूळ सांगितलेत महाराज देव मुळा शास्त्र मुळा ज्ञानी मुळा गुरु मुळा आणि आता शास्त्र मूळ कोणाला म्हणावं शास्त्र मूळ आम्हालाच म्हणावं. गुरु मूळ खोटा सद्गुरु सोडोने पूजितो दगड धुणा गोटा अरे ये हे पर ब्रह्माची चष्टा. जो कोणी गुरु भक्त ते आनंदाशिवाय जर कोणी काही पूजित असल तर त्याची चष्टा केल्यासारखी होय म्हणे. खापर कोणी घेऊ शकत नाही आणि ते खापर मातीपासून बनते आणि ते खापराची माती होत नाही. एकदा खापर भाजलं महाराज तुम्ही बघा त्याला तुम्हाला अनंत युग गेले अपारे परी भूमिशन मिळती खापरे. एकदा जीव हे अपराधी झाला आणि खापरासारखा झाला पुन्हा याची माती होत नाही. म्हणून हे खापर कुठी पदरात बांधतात आणि बांधून गलोगलीनं घ्या कोण घेईल म्हणून महाराज काय म्हणतात एकच आहे. कोणतेही अवतार असतील सार विचाराचा 12 अध्याय वाचून बघा आणि सार विचाराच्या चरण पाटील सार विचाराच्या 12 अध्यायामध्ये महाकाळाचा नाश होय मी काय म्हणतो लक्षात घ्या विसर्जु रूप माया निर्गुण जाय चहू पदार्थ सज विराये जैसे समुद्र माझी ढेकूळ. कोई नंबर आहे 4 3 किती होतात की 12 अध्याय. हा
तुम्ही घरी जाऊन बघा, चार तीन बघा, ओवीचा नंबर आहे 43 आणि आद्य आहे 12वा, आणि हे ओळी तुम्ही घरी जाऊन बघा, खरंच काय माऊली म्हणतात ते खरं होय, काय आनंदराव म्हणते ते खरं होय, तुमचे 24 अवतारही राहत नाहीत, कोणतरी कारणास्तव आले असतील, काही कारण असल ते तुम्हालाही माहित नाही, कोणतरी म्हणले म्हणाले चार अवतार असतील, तर ते महाकाळाच्या प्रळयामध्ये उरत नाहीत, सागरामध्ये ढेकूळ पडल्यावर जसं इगलते तसं हे सगळं इगळून जाते, आणि फक्त आनंद बालक एकच होते असं सार विचारामध्ये महाराज सांगतात, तुम्ही बघून या। म्हणून महाराज इथं सत्यच बघा बघी नाही तर सता पिंडाच्या ब्रह्मांडाचा जो प्रता आहे, म्हणून खुशाल गुरु महाराज आम्हाला काय सांगतात, खुशाल गुरु की आय का सला शेवटच कळाव ज्याचा त्याला शेवट कळाव ज्याचा खुशाल गुरु की आय एका माणसानं घोडं घेतलं आणि माळेगावात जाताना त्याला वाटतच घटलं, फुकट घटले घोड्याचे काय, यानं धरलं आणि बसलं मुंडकीला केस धरून, ते का असली, ते काय असली घोडं नव्हतं, काय नव्हतं, धरलं त्याच्या केसाला माळ बसलं वरी झालं, तिथं गेलं गिराईक लागलं, सूर्य घोड्याची किंमत काय, आता याला फुकट भटलं होतं महाराज, आता याचं म्हणून लई सांगावं तर गिरायकच याचं नाही, आणि कमी सांगाव तर फुकटच जाईल, आता याने विचार केला काय सोरव मला घोडच सांगते मला, हुशार होत आहे आमच्या महाराजांसारखं, त्यानं काय केलं ठरलं घोडं बसलं, जेव्हा काढलं का मेंढक्याकडे चाललं, मग आता वाटणं जे माणसं माधू पाटील तुम्ही घोडं नेलं त्या आठवड्यात ऐकल्या म्हणले, आता त्यानं काय सांगाव, चोराची माय मुळमुळ लढली म्हणा सांगाय बी ना, माझं पोरग चोरी करते म्हणा ते काय घोड का तेवढ्या ऐकल्या काय नाही म्हणा, म्हणा आणलं होतं तेवढ्यालाच आणि दिलं बी तेवढ्यालाच म्हणलं, आपण तस तस आपलं हो नाही, आलं तसं गेलं नुसतं जाऊ नये म्हणून काहीतरी कळा, म्हणून महाराज काय म्हणतात, खुशाल गुरुची आहे का सला I want to
माननीय परशुराम महाराज बन पाप जाणारा होय।